राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यानं राज्यभर या विरोधात तीव्र पडसा दुमटू लागलेत कोल्हापुरात आज शिवसेनेनं दसरा चौकात एकत्र येत तानाजी सावंत यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करत त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला यावेळी तानाजी सावंत यांचा धिक्कार असो पन्नास खोके माजलेत बोके अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापूर हद्दीत येऊ देणार नाही असा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीनं रवी किरण इंगवले यांनी दिला त्यांनी जे मराठा समाजाबद्दल आपशब्द वापरले तो अपशब्द त्यांनी मागे घ्यावा मराठा समाजाची जाहीर माफी मागावी जोपर्यंत मराठा समाजाची जाहीर माफी मागत नाहीत आणि त्या दरम्यान जर दर ते कोल्हापूरमध्ये आले तर पोलीस प्रशासनाची जबाबदारी त्यांना प्रोटेक्शन देणं शंभर टक्के त्यांना आम्ही कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये देखील येऊ देणार नाही मराठा आरक्षणावर सभा घेणारे राजे मंडळी आज गप्प का असा सवाल करत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी तह हो केला होता पण सध्याचे स्वार्थासाठी झगडणारे राजे आम्हाला नको आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली मराठा आरक्षणाच्या नावाखाली ज्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे कोण राजे मंडळी असतील त्यांनी सभा घेतल्या होत्या आणि आज स्वतःचं पद वाचवण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी ते ह्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोणत्याही मंत्र्याच्या विरोधात एकही शब्द बोलत नाहीत आम्ही त्यांचा धिक्कार करत आहोत आणि असे लज्जास्पद वागणूक करणारे राजे आम्हाला नको आहेत त करणारे राजे आम्हाला पाहिले आहेत स्वराज्याची निर्मिती करणारे पहिला आहेत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी झगडणारे आम्हाला राजे हवेत आम्हाला स्वतःचं पद वाचवण्यासाठी झगडणारे राजे नको आहेत यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे सुनील मोदी मनजित माने शुभांगी पोवार, स्मिता सावंत रवी चौगुले दीपक गौड विनोद खोत राजू यादव दीपाली शिंदे अमृता सावेकर सुशील भांदिग्रे आदींसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते